नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सगळ्यांचं आत्ताच एक शॉकिंग न्यूज सगळ्यांना कळली असेल की सुशांत सिंग राजपूत या तरुण अभिनेत्याने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केलेली आहे एक शॉकिंग न्यूज आहे थोडी दुःखद घटना आहे कारण या आपल्या मेहनतीच्या बळावर एवढ्या स्थानावर पोचल्यावर त्याचा असा दुर्दैवी अंत व्हायला नको होता तर मी माझ्या व्हिडिओची सुरुवात करताना त्यांना श्रद्धांजली वाहतो ओके okay. प्रायमरी जेव्हा आपण इन्व्हेस्टिगेशन त्यांचे सुरू आहे तर सगळ्यांना आज कळलेलं असेल की डिप्रेशनमध्ये ते सहा महिन्यापासून होते आणि त्याचाच कुठेतरी हा इम्पॅक्ट होता की त्यांनी ही एक्स्ट्रीम स्टेप घेतलेली आहे म्हणून कुठंतरी डिप्रेशन हा जो मेंटल हेल्थचा इशू आहे त्याच्याबद्दल सगळ्यांना इन्फॉर्मेशन व्हावी त्या डिप्रेशनची एक्झॅक्ट डेफिनेशन काय असते काय कॉजेस असतात कशामुळे नेमकं डिप्रेशन होतं आणि जर डिप्रेशनमध्ये व्यक्ती असेल तर त्यांनी सायकॉलॉजिकली काय करायला हवं यासाठीच या व्हिडिओचा प्रयत्न आहे मित्रांनो पण त्याच्या आधी मी जरा स्टॅटिस्टिक्स बघायचा प्रयत्न केला होता आणि नेटवर जेव्हा मी इंडिया रिलेटेड स्टॅटिस्टिक्स डिप्रेशनचे बघायचा प्रयत्न केला तर मला भरपूर काही शॉकिंग न्यूज दिसल्या त्यातल्या बघा पहिली न्यूज होती वन इन सेवन इंडियन्स सफर्ड फ्रॉम द मेंटल हेल्थ में इश्यूज लाईक अन्झायटी अँड डिप्रेशन आपल्या सात भारतीय व्यक्तींच्या मागे एक व्यक्ती हा मेंटल इश्यूने मेंटल हेल्थच्या इश्यूने ग्रासलेला आहे शॉकिंग आहे दुसरी न्यूज बघा अन्झायटी अँड डिप्रेशन मोर प्री अमंग द वुमन दॅन द मेन स्त्रियांमध्ये डिप्रेशन आणि अन्झायटीचं प्रमाण जास्त आहे ॲज कम्पेअर टू मेन्स कारण आपल्या इथं ज्या पद्धतीने सोसायटी आहे आपला जो समाज आहे आणि त्या समाजात ज्या पद्धतीने स्त्रियांचं स्थान आहे त्याच्यावरनं कुठंतरी ही स्टडी बरोबर वाटते की वुमन्स म्हणजे ज्या महिला आहेत त्या डिप्रेशन आणि अँझायटीला जास्त प्रोन आहेत सगळ्यात महत्त्वाचं आतापर्यंत महाराष्ट्राने फार्मर सुसाईड हा इशू खूप जवळून बघितलेला आहे पण त्यावरही जेव्हा मी न्यूज सर्च केली तर मला कळलं की डिप्रेशन हा मेजर इश्यू होता फार्मर सुसाईडच्या मागे ओके वुमेन्स आर मोर प्रोन टू डिप्रेशन दॅन द मेन पण सगळ्यात महत्त्वाची न्यूज म्हणजे इंडिया इज द मोस्ट डिफ्रेस कंट्री इन द वर्ल्ड आणि मग कुठंतरी असं वाटलं की हे डिप्रेशनचा जो टॅग आपल्या कंट्रीला लागलेला आहे हा कुठंतरी आपण समजून घेऊन त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मेंटली स्ट्रॉंग होण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणून हा माझा प्रयत्न आहे तुम्ही सगळे त्यासाठी आलेला आहात स्टील फ्रेम अकॅडमीवर मी आहे तन्वीर सिंग राजपूत तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका सुरुवातीला आपण डिप्रेशन एक्झॅक्ट असतं काय त्याच्याबद्दल जाणून घेऊया डिप्रेशन ही एक मेंटल स्टेट आहे ही एक मनाची स्थिती आहे जिथं माणसाला नैराश्य खूप प्रमाणात आलेलं असतं किंवा जर स्पेसिफिकली म्हणायचं म्हटलं तर तो नैराश्याच्या गर्तेत असतो अशा गर्तेत असल्यामुळं किंवा नैराश्याने त्याला ग्रासलेलं असल्यामुळं त्याला स्वतःच्या वर्थची किंवा किमतीची त्याला क किंमत राहत नाही त्याला होपलेस वाटतं त्याला हेल्पलेस वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यांनी मिळून त्याला पेसिमिझम ज्याला आपण निराशावाद म्हणतो याच्यामुळं ओव्हरऑल त्याची स्वतःहून इनिशिएटिव्ह घेण्याची जी प्रोसेस असती ते कुठेतरी थांबते कम्युनिकेशन करण्याची जी पद्धत असते त्याची ती कुठंतरी थांबते आणि तो स्वतः स्वतःला ज्याला आपण सेल्फ ब्लेम म्हणतो त्या पद्धतीने स्वतःला ब्लेम करायला लागतो आणि मग कुठंतरी हे डिप्रेशन त्याला ग्रासायला सुरुवात करत असते सायकॉलॉजिकली जेव्हा स्टडी केला गेला तर डिप्रेशन तुमच्या फक्त मेंटल हेल्थवर इम्पॅक्ट करत नाही तर तुमच्या त्या, त्या इम्युन सिस्टीम ज्याला आपण रोगप्रतिकार क्षमती म्हणतो त्यालासुद्धा तो अफेक्ट करतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जी क्वालिटी स्लीप असते तुमची जी झोप असते त्यालासुद्धा डिस्टर्ब करते तुम्ही जर बघितलं असेल तर डिप्रेशनमध्ये असणाऱ्या किंवा सॅड फिलिंगमध्ये असणाऱ्या माणसाला भूकसुद्धा त्या प्रमाणात लागत नाही त्याच्यामुळं त्याचा वेट लॉस सडन वेट लॉस व्हायला सुरुवात होते नंतर बघा जर डिप्रेशन आणि अन्झायटी या डिप्रेशन आणि अँझायटी जर एकत्र आल्या तर मात्र मित्रांनो हे एक उग्र रूप धारण करतं आणि मी कुठंतरी माणूस एका एक्स्ट्रीम स्टेपकडे जाण्याचा प्रयत्न करतो त्याचाच एक पार्ट म्हणून सुसाईड हा सुद्धा एक अटेम्प्ट असू शकतो तर मग जर डिप्रेशन अशा आपल्या संपूर्ण परिस्थितीला किंवा बायोलॉजिकल सिस्टीमला अफेक्ट करत असतो तर एक्झॅक्टली डिप्रेशनचे कॉजेस काय आहेत ते बघूयात काही वेळेला डिप्रेशन जेनेटिकली ट्रान्सफॉर्म होतं काही वेळेला ड्रग्जमुळे होतं हार्मोनल इम्बॅलन्स जे ब्रेन्समध्ये होतात सुद्धा डिप्रेशन येऊ शकतं पूअर न्यूट्रिशनमुळे सुद्धा न्यू डिप्रेशन येतं पण मला या ठिकाणी सगळ्यात जास्त हायलाईट करायचे आहेत ते लाईफस्टाईल रिलेटेड जे डिस कॉजेस आहेत डिप्रेशनचे ते जसे की स्ट्रेस आपली जी डे टू डे लाईफस्टाईल आहे त्याच्यामुळं आपल्याला स्ट्रेस किंवा डिमांड एवढी असल्यामुळं आपला जो स्ट्रेस आहे आ, मेंटली तो जास्त वाढतो आहे तो एक कारण असू शकतो ट्रॉमॅटिक इव्हेंट्स ट्रॉमॅटिक इव्हेंट्स बरेच दिसू शकतात आपल्याला आपल्या काही नातलगांकडनं बरे वाईट वागण वागणूक आली असेल किंवा धोका दिला गेलेला असेल किंवा आपल्यात कोणीतरी आपल्या जवळच्या व्यक्तीचं सडन डेथ चाललेली असेल ह्या सगळ्या कारणांमुळं कुठंतरी डिप्रेशन हा डे टू डे लाईफचा इशू बनलेला आहे आणि याला निग्लेक्ट करणं मित्रांनो शंभर टक्के चुकीचं ठरू शकेल कारण हा इश्यू जर समोर दिसत नसला कारण डिप्रेशन जसा आपल्याला बाकीचे आजार आहेत त्याच्या पद्धतीने समोर दिसत नसला तरी हा आतून माणसाला पोकळ करण्याचा प्रयत्न करतो म्हणून याला समजणं याला वेळोवेळी वे ट्रीटमेंट घेणं आणि स्वतःला स्ट्रॉंग बनवणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून आपण काही थेरीज बघणार आहोत त्याच्या आधी एक एक्झाम्पल बघूया सपोज हे सगळ्यांच्या बाबतीत बऱ्याच वेळेला होतं की तुम्ही एका ट्रेनने ट्रॅव्हल करणार होते किंवा एका लोकलने ट्रॅव्हल करणार होते किंवा बसने कुठंतरी जाणार होते आणि तुमच्याकडून ते जे पब्लिक ट्रान्सपोर्टची सिस्टीम आहे मे बी ट्रेन ती मिस झाली आता आय मिस माय ट्रेन म्हणजे मी माझी ट्रेन विज मिस केलेली आहे या ठिकाणी दोन व्यक्ती दोन वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतात जसं की जो पहिला व्यक्ती असेल तो म्हणेल की जस्ट माय लक नथिंग एवर गोज राईट फॉर मी आय एम सच अ वेस्ट ऑफ स्पेस म्हणजे तो या कॉजसाठी स्वतःला ब्लेम करतो तो काय करतो आहे स्वतःला ब्लेम करतो आहे की मी होपलेस आहे मी हेल्पलेस आहे आणि मी फक्त लकसाठी जगतो म्हणून तुमचा जो थॉट प्रोसेस आहे त्यानी फिलिंग कशी डेव्हलप होते कारण तुम्ही पेसिमिस्टिक वागलात तुम्ही तुमची जी थॉट प्रोसेस होती है, ती निराशावादी होती कुठंतरी तुम्ही स्वतःला ब्लेम केलं म्हणून जी फिलिंग्ज आहे ती फिलिंग बघा सॅड मिझरेबल आणि डिप्रेस असते म्हणजे काय झालं तुमचे विचार तुम्हाला फिलिंग्स प्रमोट करतं तुमचे विचार तुमच्या फिलिंग्सला अफेक्ट करतात ओके त्याच ठिकाणी दुसरा व्यक्ती ज्याची ट्रेन मिस झालेली आहे तोच व्यक्ती विचार करेल आय मस्ट बी रनिंग लेट टुडे आय विल कॅच द नेक्स्ट वन म्हणजे काय तो विचार करेल की ओके ही ट्रेन मिस झालेली आहे मी नेक्स्ट ट्रेन मिस करेल पण पुन्हा ह्याची चूक होणार नाही याच्यासाठी मी लवकर येण्याचा लव प्रयत्न करेल हे काय झालं त्यांनी स्वतःला एक पॉझिटिव्ह थिंकिंग द्यायचा प्रयत्न केला एक पॉझिटिव्ह वेने विचार केला आणि ऑप्टिमिस्टिक राहिला फ्युचरबद्दल त्याच्यामुळं तो रिलॅक्स असेल पुढच्या ट्रेननी तो आरामात प्रवास करेल ओके हीच फिलॉसॉफी कग्नेटिव्ह थिअरी ऑफ डिप्रेशन जे अॅरॉन बेक यांनी सांगितलेली आहे त्यांनी हा एक सायकोलॉजिस्ट आहे अमेरिकेचे यांनी सांगितलं आहे की द वे यू थिंक अफेक्ट्स द वे यू फील म्हणजे काय तुम्ही काय विचार करता हे तुमच्या फीलिंगला अफेक्ट करत असता जसं की त्यांनी एक्झाम्पल दिला है, जेव्हा तुम्ही आनंदी असता जेव्हा तुम्ही हॅप्पी असता तेव्हा तुमचे थॉट प्रोसेस जी असते ती ऑप्टिमिस्टिक असते ती आशावादी असते म्हणजे काय जेव्हा तुम्ही आनंदित असता तेव्हा तुम्हाला कुठलंही लक्ष हे आपल्या आवाक्यात आहे ते मी करू शकतो असे फिलिंग येते पण जर तुम्हाला डिप्रेस वाटत असेल तुम्हाला निगेटिव्ह फिलिंग वाटत असेल तर मात्र तुमचे जे थॉट प्रोसेस आहे ती तुम्हाला एक्स्ट्रीम लेवलकडे न्यायचा प्रयत्न करते आणि मग डिप्रेस पीपल आर प्रोन टू इंटरप्रिट द सिच्युएशन इन निगेटिव्ह वेज विच लिव्ज देम फिलिंग बॅड कारण डिप्रेस पीपल जे असतात जे निगेटिव्ह थिंकिंग करतात ती लोक आपल्या फिलिंगजला जे आहेत ते बॅड टर्न द्यायचा प्रयत्न करतात आणि हीच थेरी मित्रांनो कग्नेटिव्ह थेरी आपल्याला सांगते की आपल्याला नेहमी हॅपी आणि ऑप्टिमिस्ट आनंदित आणि आशावादी राहून विचार करायचा आहे कुठल्याही गोष्टीला एक्स्ट्रीम लेवलला जाऊ देऊ नका कुठलीही गोष्ट निगेटिव्ह वेने विचार करू नका कुठल्याही गोष्टीला जास्त खेचण्याचा प्रयत्न करू नका कारण अशामुळे तुमच्या शक्तीचा लॉस होतो अशामुळे तुमच्या मेंटल स्ट्रेंथचा लॉस होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जी थॉट प्रोसेस आहे ती बंद पडते आणि मग कुठंतरी आपण हे एक्स्ट्रीम एक स्टेप उचलण्याचा प्रयत्न करतो म्हणून बी हॅपी अँड बी ऑप्टिमिस्टिक सेकंड इन्व्हेंट बघा काय झालं सपोज तुम्ही एका एमवर आहात मिशनवर आहात ज्याच्यानुसार तुम्हाला तुमचं वेट लॉस करायचं आहे पण तुम्ही सहा दिवसांचं कंटिन्युअस ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्हाला कळलं की या आठवड्यात माझे अर्धा किलो वेट गेन झालेलं आहे जे की कमी व्हायला हवं होतं इथं दोन थॉट प्रोसेस तयार होतील एक असेल डिसफंक्शनल थॉट प्रोसेस आणि एक असेल फंक्शनल डिसफंक्शनल थॉट प्रोसेस म्हणेल इट इज अ फेल्युअर आय विल नेवर बी एबल टू लूज द वेट आय हॅड बेटर अप ट्राईंग टू लूज द वेट हा प्रोसेस काय झाला स्वतःला ब्लेम केलं स्वतःला हेल्पलेस ठरवलं स्वतःला होपलेस ठरवलं त्यानी आता त्याच्या थॉट प्रोसेसमुळे तिची फिलिंग तयार झाली होपलेस आणि हेल्पलेसची ती त्याला फर्दर ट्राईंगसाठी किंवा फ्युचरमध्ये अजून काही करण्यासाठी लिमिट करते आणि मग तुमचे एफर्ट्स कमी व्हायला सुरुवात होते ओके तीच जर फंक्शनल थॉट प्रोसेस असेल तर तो म्हणेल की हा फेल्युअर नाही आहे इट जस्ट ऑन सेटबॅक लक्षात घ्या सेडबॅक आणि फेल्युअर याचा डिफरन्स आहे फेल्युअर तुम्हाला तुमच्या प्रयत्नात मा परत परत करण्यासाठी किंवा प्रयत्न परत करण्यासाठी तुम्हाला थांबवतो हो पण सेटबॅक तुम्हाला एक मोटिवेशन देतो की हा एक प्रकारचा स्पीड ब्रेकर आहे इथून मला पुढे जायचं आहे इट इज डिफिकल्ट टू लूज द वेट बट नॉट इम्पॉसिबल आय हॅव डन इट बिफोर तुम्ही तुमच्या ज्या पास्ट ग्लोरी आहे त्याला ग्लोरीफाय करायचा प्रयत्न करतात की मी एवढ्या डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये सुद्धा सर्वाईव्ह होऊ शकलो होतो तर ही एक वेट लोसची प्रोसेस आहे मी शंभर टक्के याच्यात यशस्वी होईल ही काय झाली ही पॉझिटिव्ह थिंकिंग झाली ही ऑप्टिमिस्टिक थिंकिंग झाली आणि जेव्हा तुम्हाला वाटतं की माझा एम क्लिअर आहे मी त्याच्यापर्यंत पोचू शकेल माझी मेंटल स्ट्रेंथ तेवढी आहे तेव्हा कन्सिक्वेन्सेस त्याचा परिणाम हा होतो की तुमचे एफर्ट्स लगेच वाढायला सुरुवात होते या थेरीला म्हणतात मित्रांनो कग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरी ओके किंवा सी बी टी याच्यानुसार आपण बघितलं की थॉट्स आणि इमोशन्स जी कग्नेटिव थेरी ऑफ इमोशन ॲरोन बॅक्सची होती त्यांच्यानुसार थॉट्स आणि इमोशन्स या एकमेकांशी अटॅच असतात थॉट्स तुमचे इमोशन्स अपेक्ट करतात इमोशन्स तुमचे थॉट्स अपेक्ट करतात पण यांच्यानुसार सी बी टी किंवा कग्नेटिव्ह बिहेवियरल थेरीनुसार हे जे थॉट्स आणि इमोशन्स आहेत याच्यात तिसरा ट्रायड ॲड ऍड केला जातो तो म्हणजे तुमचं बिहेवियर किंवा ॲक्शन याचा अर्थ काय तुमच्या थॉट्स इमोशन्स आणि बिहेवियर एकमेकांना अल्टर करत असतात तुम्ही काय विचार करतात याच्यावरनं तुमच्या फिलिंग्स तयार होतात तुमच्या फिलिंग्स कशा आहेत याच्यावरनं तुम्ही ॲक्ट करायला लागतात ला आणि ही जी ॲक्शन असते ती परत तुमच्या थॉट प्रोसेसला डायरेक्ट करते तर हा जो सर्कल आहे हा जो स्पायरल आहे हा कग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरीने सांगतात ओके आय होप मित्रांनो यातनं आपल्याला शिकण्यासारखी एक ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे थिंक पॉझिटिव्ह अँड पॉझिटिव्ह थिंग्स विल हॅपन तुम्ही काय विचार करता याच्यावरनं तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय होईल हे ठरवलं जातं म्हणून नेहमी पॉझिटिव्ह विचार करा म्हणून नेहमी आपल्या आयुष्याबद्दल ऑप्टिमिस्टिक राहा म्हणून आपल्या आयुष्याबद्दल आशावादी राहा निराशावादी होऊ नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जवळच्यांशी एक बॉन्ड क्रिएट करा कम्युनिकेशन वाढवा जो व्यक्ती स्वतःला आयसोलेट करायचा प्रयत्न करत असेल त्याला कम्युनिकेशनमध्ये आणा त्याला तुमच्या प्रेमाचा हे दिसू देत प्रेम दिसू देत त्याला आणि मग तो व्यक्ती तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करेल हीच मित्रांनो डिप्रेशनवर सायकॉलॉजिकली काउंटर करण्याची सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेजी आहे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन आयडिया सह मी तुमच्यासमोर येईल तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि घरच्यांची धन्यवाद